नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ब्यांक या ठिकाणी मध्यवर्ती केंद्रीय बँक सेंट्रल बँक या बँकेचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक देशाला एक बँक असते मध्यवर्ती बँक आणि ती बँक देशातील चलनवलन किंवा व्यवहार सुरळीत व्हावा या दृष्टीने स्थापन करण्यात आले असते तर आपल्याला बी ए सेकंड इयरला या चौथ्या सेमिस्टरला मॅक्रो सेकंड पेपर मॅक्रो सेकंड पेपर नंबर सात तर हा या ठिकाणी आपल्याला अभ्यास आहे या विषयाचा आपण अभ्यास करताना मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक ही कशा प्रकारची कार्य करते या बँकेची अद्ययावत माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत तर आपल्याला जो सिलेबस दिला आहे त्यानुसार आपण या मध्यवर्ती बँकेची प्रस्तावना मध्यवर्ती बँकेची व्याख्या मध्यवर्ती बँकेची कार्ये आणि शेवटी आपण समारोप तर एवढ्यापुरतं या ठिकाणी या घटकांचा अभ्यास या ठिकाणी आपण करूयात तर विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती बँक ही प्रत्येक देशाला असते तिचे नाव प्रत्येक देशात भिन्न नाव असतं किंवा भिन्न नावाने ओळखले जाते जसं भारतामध्ये आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो इंग्लंडमध्ये याच बँकेला बँक ऑफ इंग्लंड म्हणतात फ्रान्समध्ये याच बँकेला बँक ऑफ फ्रान्स तर अमेरिकेत याच बँकेला फेडरल रिझर्व्ह सिस्टीम या नावाने ओळखले जाते या बँकेची नावं भिन्न भिन्न जरी असली तरी कार्य किंवा कामे मात्र सारखीच असतात व्यापारी बँका आणि मध्यवर्ती बँक यामध्ये मूलभूत फरक असतो की व्यापारी बँका ह्या नफा मिळविण्याच्या दृष्टीने कार्यरत असतात त्या ठेवी स्वीकारण्याचे आणि कर्ज देण्याचे कार्य करतात परंतु मध्यवर्ती बँक ह्या खाजगी व्यक्तींना कर्ज देण्याची किंवा त्यांच्या ठेवी स्वीकारण्याचे कार्य करीत नाहीत या उलट ती सरकारची बँक म्हणून कार्य करते शिवाय व्यापारी बँकाप्रमाणे ह्या बँकाच्या शाखा सुद्धा विविध देशात विविध राज्यामध्ये नसतात तर अतिशय मर्यादित शाखा आपल्या देशात त्या असतात किंवा शहरात असतात तर थोडक्यात या मध्यवर्ती बँक व व्यापारी बँक यांच्यातून मूलभूत फरक आपल्याला लक्षात येतो मध्यवर्ती बँक ही टोटली सरकारच्या नियंत्रणाखाली असते तर या बँकेचा अभ्यास करताना आपल्याला थोडक्यात पार्श्वभूमी लक्षात घेता येईल की जगातील बहुतेक सर्वच देशामध्ये दे, मध्य मध्यवर्ती बँके स्थापना झालेली आहे पहिल्या मध्यवर्ती बँकेची स्थापना सतराव्या शतकात झाली असं काही लोक म्हणतात सोळाशे छप्पन मध्ये स्थापन झालेली स्वीडन मधील रिझर्व्ह बँक ही जगातील पहिली बँक मध्यवर्ती बँक ओळखली जाते तर काहींच्या मते एक सोळाशे चौन चौऱ्याण्णव मध्ये स्थापन झालेली गव्हर्नर आणि कंपनी बँक ऑफ इंग्लंड ही जगातील पहिली मध्यवर्ती बँक समजली जाते भारतामध्ये इम्पेरियल बँक ही व्यापारी बँक एकोणीसशे चौतीस पर्यंत मध्यवर्ती बँकेचे कार्य करत होती पहिले महायुद्ध व महानंद यांच्यामुळे जगातील आर्थिक परिस्थिती बदलली अनेक व्यापारी बँका बुडाल्या लोकांचा सुद्धा व्यापारी बँकावर विश्वास उडत गेला त्यादृष्टीने देशातील मध्यवर्ती बँका स्थापन होत गेल्या तर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंच्याहत्तर या पंचावन्न वर्षाच्या काळात सुमारे पन्नास राष्ट्रांमध्ये मध्यवर्ती बँकांची स्थापना झाली आज जगातील ज़ बहुतेक राष्ट्रामध्ये मध्यवर्ती बँक स्थापन झालेली आहे किंवा जास्ती जास्त देशामध्ये मध्यवर्ती बँका स्थापन झालेल्या आहेत तर या ठिकाणी आपण या मध्यवर्ती बँकेची व्याख्या किंवा अर्थ हा विविध तज्ज्ञांनी मांडलेला आहे तो या ठिकाणी लक्षात घेऊयात सुरुवातीला प्राध्यापक हॉटरे यांच्या मते व्यापारी बँकांचा शेवटचा त्रा म्हणजे मध्यवर्ती बँक आहे एसी आय डीच्या मते मध्यवर्ती बँक म्हणजे देशातील मौद्रिक व बँक व्यवसायाला नियंत्रण ठेवणारी संस्था आहे तर शेअरच्या मते सरकारचा आर्थिक व्यवहार सांभाळणारी तसेच सरकारच्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणजे मध्यवर्ती बँक तर या ठिकाणी दोन तीन तज्ज्ञांच्या मते हे व्याख्या आपण पाहिल्यात तर विद्यार्थी मित्रांनो मध्यवर्ती बँकेच्या ह्या व्याख्या ज्या आहेत ह्या कोणत्याही व्याख्या पूर्ण नाहीत तर त्या मध्यवर्ती बँकेच्या कोणत्या तरी एका हो कार्यावर आधारित असणाऱ्या ह्या व्याख्या आहेत प्रत्यक्षात मध्यवर्ती बँक चलन निर्मिती करते सरकारची बँक बँकांची बँक शेवटचा त्राता म्हणून ओळखली जाते किंवा आर्थिक धोरणाची अंमलबजावणी ही सर्व कार्य मध्यवर्ती बँक करते आणि या व्याख्या या कार्यावरून त्या ठिकाणी तज्ज्ञांनी मांडलेल्या आहेत तर या ठिकाणी आपल्याला महत्वाची संकल्पना पाहायची ती म्हणजे मध्यवर्ती बँकेची कार्य ही जी कार्य आहेत ही या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची तर मध्यवर्ती बँक या देशामध्ये प्रत्येक देशामध्ये विविध कार्य करते ती कार्य अतिशय महत्वाची आहेत त्यामध्ये पहिलं कार्य हे निर्मिती करणे किंवा नोटा छापणे मग याच्यामध्ये आपण विविध घटक पाहणार आहोत चलनाची एकरूपता चलनाची प्रतिष्ठा चलनाची निर्मिती मक्तेदारी योग्य प्रमाणात निर्मिती आणि चलन निर्मितीचा अधिकार हे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात दुसरं कार्य आणि महत्वाचं कार्य म्हणजे सरकारची बँक म्हणून हे कार्य करते त्यानंतर सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणे सरकारचा सल्लागार म्हणून कार्य करणे त्यानंतर कार्य बँकांची बँक म्हणून ही या ठिकाणी ओळखले जाते सर्व बँकांचा अंतिम त्राता म्हणून कार्य करणारी मध्यवर्ती बँक असते त्यानंतर विदेशी विनिमयाची व्यवस्था पाहणे निरसन ग्रहाची सोय करणे शेती व सहकारी क्षेत्रात अर्थप्रबंधन करणे आणि साखी सांख्यिकीय माहिती जमिनीवर ती प्रकाशित करणे याचबरोबर शेवटचं कार्य आणि महत्वाचं कार्य म्हणजे पतचलन किंवा पतनिर्मितीवर नियंत्रण आणणे तर ही सर्व कार्य मध्यवर्ती बँक त्या त्या देशामध्ये करीत असते आपल्या भारतातली जी मध्यवर्ती बँक आहे त्या मध्यवर्ती बँकेला आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे या ठिकाणी म्हणतो तर ही सर्व कार्य आपल्या भारतातले ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि म्हणून या मध्यवर्ती बँकेचा आपण पाहतो की अतिशय महत्वाचं कार्य आहे तर ही कार्य आपण थोडं सविस्तर पाहूयात पहिलं कार्य चलन निर्मिती करणे आता कागदी चलनिर्मिती करणे मध्यवर्ती बँकेचे अत्यंत महत्वाचे आणि प्रमुख कार्य आहे चलन काढण्याचा अधिकार मध्यवर्ती बँकेला कायदेशीरपणे मिळालेला आहे पूर्वीच्या काळी प्रामुख्याने इंग्लंडमध्ये हा अधिकार व्यापारी बँकांना देण्यात आला होता परंतु त्यात अनेक घोटाळे झाल्याने सरकारने हा अधिकार काढून मध्यवर्ती बँकेकडे सोपवला भारतात चलन निर्माण करण्याचा अधिकार भारताच्या मध्यवर्ती बँकेकडे म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे देण्यात आलेला आहे भारतात एक रुपयाचे नाणे जोडले बाकीच्या सर्व नोटा किंवा चलनाची निर्मिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते मध्यवर्ती बँकेने निर्माण केलेले चलन हे विधी ग्राह्य असते किंवा कायदेशीर त्याला मान्यता असते दुसरं कार्य आहे सरकारची बँक या बँकेला सरकारची बँक म्हणून सुद्धा ओळखले जाते किंवा महत्वाची भूमिका पार पाडते मध्यवर्ती बँक सरकारसाठी विविध प्रकारचे कार्य करते त्यामध्ये ही चार पाच कार्य आपण समोर लक्षात आहोत तर पहिलं काय सरकारच्या वतीने पैसे स्वीकारणे जे काही अर्थव्यवस्थेत आपण पाहतो की व्यवहार करतो ते पैसे स्वीकारण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते दुसरं कार्य सरकारच्या वतीने देणे देऊन टाकणे आता सरकार बऱ्याच वेळेस आपण कर्ज घेतो इतर देशाचं कर्ज घेतो किंवा घेणी करतो तर सरकारच्या वतीने देणे घेण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते त्यानंतर सरकारच्या ठेवी सांभाळणे ज्या काही सरकारच्या ठेवी असतील डिपॉझिट असेल ठेवण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते त्यानंतर सरकारच्या वतीने कर्ज उभारणे समजा देशाचा विकास करायचा आहे आणि आप आपल्याला खूप पैसा लागत असेल तर आपण इतर देशातून जसं आपण अमेरिकेतून किंवा मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून निधीकडून विधी विविध देशातील कर्ज उभारण्याचं कार्य मध्यवर्ती बँक सरकारच्या वतीने करत असते अंतर्गत कर्ज आणि बहिरगत कर्ज असे दोन्ही कर्ज या ठिकाणी मध्यवर्ती बँक उभारत असते आणि ती सरकारच्या वतीने त्यानंतर सरकारच्या वतीने परकीय चलन उपलब्ध करणे आता आपण पाहतो की विविध देशातून आपण परकीय चलन प्राप्त करतो निर्यातीच्या माध्यमातून तर ते त्या ठिकाणी परकीय चलन उपलब्ध करून देण्याचं कार्य मध्यवर्ती बँकेला करावं लागतं त्यानंतर महत्वाचं कार्य के आर्थिक धोरणाबाबत सल्ला देणे देशामध्ये सरकार विविध आर्थिक धोरणे राबवते किंवा आर्थिक धोरणे अमलात आणते या धोरणाबाबत योग्य सल्ला देण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते शरकार म्हणून सरकारचं एक प्रकारे जवळिक असणार किंवा सरकारला सहकार्य करणारी बँक म्हणून आपण या बँकेला समजतो त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवहारात सरकारचे प्रतिनिधित्व करणे जे काही आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण असते आंतरराष्ट्रीय व्यवहार असतात एका देशाची अनेक देशांची तर त्या आंतरराष्ट्रीय व्यवहारात सुद्धा सरकारचं प्रतिनिधित्व मध्यवर्ती बँक करते तिसरं महत्वाचं कार्य सरकारचा प्रतिनिधी आता मध्यवर्ती बँक सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते दे। अनेक देश एकमेकांच्या दे साठी विविध प्रकारचे निधी निर्माण करतात देशा देशामध्ये देशाम दे विविध प्रकारचे करारही होत असतात अशा परिस्थितीत देशाची बाजू सरकारच्या वतीने मांडण्याचे काम ही बँक करीत असते उदाहरणार्थ जागतिक बांध बँक त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण आय एम एफ म्हणतो इंटरनॅशनल फ्रंट इत्यादीवर सरकारचे प्रतिनिधित्व ही बँक करीत असते म्हणून सरकारचा प्रतिनिधी म्हणून या बँकेला आपण ओळखतो त्यानंतर सरकारचा सल्लागार Bank, वीशेद, 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 ही बँक आवश्यक त्यावेळी सरकारला आर्थिक कर्ज विषयक चलन विषयक कर विषयक किंवा इतर धोरणाविषयक बाबतीत सल्ला देण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते म्हणजे सरकारचा सल्लागार म्हणून सुद्धा मध्यवर्ती बँक ओळखली जाते त्यानंतर बँकांची बँक हे एक महत्वाचं कार्य की ज्याप्रमाणे देशातील वेगवेगळ्या बँका जनतेसाठी कार्य पाडतात त्याचप्रमाणे ही बँक देशातील बँकांची बँक म्हणून कार्य करत असते त्या दृष्टीने मध्यवर्ती बँक इतर बँकांच्या रोख निधीचा सांभाळ करणे इतर बँकांना कर्जा कर्ज देणे त्यांना सल्ला देणे अडीअडचणीच्या काळात त्यांना मदत करणे मार्गदर्शन करणे इत्यादी अनेक कार्य ही बँक करत असते म्हणून बँकांची बँक म्हणून या बँकेला ओळखलं जातात तर ही एक महत्वाचं कार्य या ठिकाणी सांगतो त्यानंतर अंतिम त्राता म्हणून कार्य करणे मध्यवर्ती बँक काय करते की सर्व बँकांची अंतिम त्राता शेवटचा त्राता म्हणून सुद्धा ही बँक कार्य करते बँकांना अनेक प्रसंगी रोख राशीची गरज भासते ती गरज इतर बँकाकडून किंवा मा इतर माध्यमात कर्ज घेऊन भागविता येणे होत नसते अशा स्थितीत बँका अडचणी येतात तेव्हा त्या अंतिम तारणार म्हणून किंवा त्राता म्हणून या बँकेकडे येतात मग मध्यवर्ती बँक त्यांना आवश्यक ती मदत करते ज्या बँका बुडण्याच्या बुडण्याच्या स्थितीत असतील त्यांना त्या ठिकाणी हातभार देते किंवा त्यांना सहकार्य करते त्याचबरोबर बँकावरील विश्वास लोकांचा सांभाळण्यासाठी किंवा बँक व्यवसाय धोक्यात येऊ नये म्हणून मध्यवर्ती बँक आवश्यक ते सहकार्य करते बँकेचे अंतिम किंवा अंतिम सहकार्य म्हणून या ठिकाणी कार्य करणारी मध्यवर्ती बँक ओळखली जाते त्यानंतर महत्वाचं की विदेशी विनिमयाची व्यवस्थापन आपण पाहतो की निर्यातीच्या माध्यमातून विदेशी विनिमय देवाणघेवाण या ठिकाणी मध्यवर्ती बँक करते सरकारला सुद्धा त्या ठिकाणी तशा प्रकारचं कार्य हे करते एवढेच नाही तर विदेशी चलनाचा साठा सुद्धा मध्यवर्ती बँक स्वतःजवळ ठेवून शकत असते परंतु आता या ठिकाणी पाहतो आपण की मुक्त व्यापारी जागा आता संरक्षण घेतली आहे विदेशी चलनाकडे राष्ट्रीय विकासाचे एक साधन म्हणून बघितले जाते म्हणून विदेशी चलनाच्या उपयोगावर निर्बंध आलेले आहेत कोणती व्यक्ती स्वतःजवळ विदेशी चलन ठेवू शकत नाही एवढेच नाही तर विदेशी खाते उघडून तो जमा करू शकत नाही सरकारने मध्यवर्ती बँकेला विदेशी चलनाचे संपूर्ण व्यवहार सोपले आहेत पूर्वी हे त्या ठिकाणी मुक्त व्यापारी धरून होते तेव्हा मात्र विदेशी चलन स्व ठरविण्याचे किंवा जवळ बाळगण्याचे या ठिकाणी मुभा होती तर विदेशी व्यवहारात कोणालाही चलन प्राप्त झाले तर ते मध्यवर्ती बँकेजवळ ठेवावं लागतं यालाच आपण विदेशी विनिम्याचा दर ठेवणे ठेवलेला दर स्थिर ठेवणे या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी मध्यवर्ती बँक कार्य करते तर असे अशा प्रकारे या ठिकाणी पुढचं कार्य म्हणजे निरसनगृहाची करणे आता निरसनगृह म्हणजे काय की बँकांची परस्परांची देणीगिनी फेडण्यासाठी ज्या संस्थेद्वारे कार्य होते त्याला आपण संस्थेचे निरसन गृह असे म्हणतो निरणाळ्या व्यवहार होतात तेव्हा तर मध्यवर्ती बँक ब्यांक व्यापारी बँकांसाठी निरसन केंद्र म्हणून कार्य करते ही सोय ज्या ठिकाणी मध्यवर्ती बँके शाखा असतात त्याच ठिकाणी ही केली जाते कारण या मध्यवर्ती बँकेच्या शाखा सुद्धा मर्यादित स्वरूपात किंवा मर्यादित शहरातच असतात इतर सगळ्याच ठिकाणी नसतात तर या गृहातील व्यवहाराद्वारे व्यापारी बँका आपापसाचे देणी घेणे सहजपणे मिटवतात प्रत्येक दिवशी विशिष्ट वेळेला सर्व बँकांचे प्रतिनिधित्व मध्यवर्ती बँकेत जमा करतात जमा होतात त्यांच्याकरता खास एक खोलीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली असते या खोलीलाच निरसनगृह असे म्हणतात सर्व प्रतिनिधी एकत्र आल्यावर मध्यवर्ती बँकेचा प्रतिनिधी व हे प्रतिनिधी कामकाजा सुरुवात करतात यावेळी एका बँकेने दुसऱ्या बँकेवर काढलेला धनादेश तसेच दस्तावेज इत्यादीचा विचार होतास तर अशा प्रकारे निरसनगृहाची सोय करून देण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते त्यानंतर शेती व सहकारी क्षेत्रात अर्थप्रबंधन करणे हे सुद्धा एक महत्वाचं कार्य आहे की ज्या देशात ग्रामीण जीवन हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा अभाव किंवा समजला जातो त्या देशातील ग्रामीण भागाला बंधनाचे कार्य या बँकेला करावं लागते भारतात सहकारी संस्थांचे जाळे पुरविण्यात देशाच्या जा मध्यवर्ती बँकेने बराच पुढाकार घेतलेला आहे खेड्या पातळीवर सहकारी समित्या जिल्हा पातळीवर जिल्हा मध्य सहकारी बँक राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक व त्यांना मार्गदर्शन करणारी शिखर बँक म्हणून अशी उतरणीची व्यवस्था आपल्या देशात आढळते या ग्रामीण अर्थप्रबंधाचा स्रोत या मार्गाने मध्यवर्ती बँक सततपणे करीत असताना दिसते तर शेती आणि शेती क्षेत्रात अर्थप्रद प्रबंधन किंवा निधी निर्माण करणं हे या ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडं असतं आणि म्हणून मध्यवर्ती बँक शेतीसाठी सहकारी क्षेत्रासाठी अत्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण बँक म्हणून सहकार्यकर्ते महत्वाचे समजली जाते त्यानंतर सांख्यिकी माहिती जमा करणे प्रकाशित करणे हे सुद्धा कार्य मध्यवर्ती बँकेला करावं लागतं देशाची अर्थव्यवस्था कोणत्या तरी पद्धतीने चालली जाते हे पाहण्याचं कार्य मध्यवर्ती बँक या संस्थेद्वारे करते आता सांख्यिकी माहिती साधारणतः आपण पाहतो की सांख्यिकी विभाग हा त्या ठिकाणी जमा करत असतो सरकारच्या वतीनं तर राष्ट्रातील अर्थव्यवस्थे विविध दृष्ट्या पाहणी करून देश चलन करीत असतात आठवड्या मध्यवर्ती बँकेला घडलेल्या बाबीबात बा ज्या काही असतात बाबी घडतात किंवा व्यवहार होतात त्याची सांख्यिकी उपयुक्त माहिती गोळा करण्याचे कार्य मध्यवर्ती बँकेच्या नियंत्रकाने असणारी सांख्यिकी संस्था किंवा सांख्यिकी विभाग करीत असतो तर प्रत्येक मध्यवर्ती बँकेजवळ स्वतःचा एक सांख्यिकी विभाग असतो आणि हा विभाग माहिती जमा करणे सरकारला त्या ठिकाणी माहिती देणे आणि ती पुन्हा प्रकाशित करणे हे कार्य या ठिकाणी हा विभाग मध्यवर्ती बँकेच्या वतीने करीत असतो त्यानंतर शेवटचं आणि महत्वाचं कार्य म्हणजे पतचलन नियंत्रण करणे आता आपल्याला सर्वांना माहिती की व्यापारी बँका पतनिर्मिती करतात देशातील बँकांनी निर्माण केलेल्या पत पैशाचे नियंत्रण करण्याचे कार्य मध्यवर्ती बँकेकडे असते कारण प्रत्येक व्यापारी बँका ह्या नफा मिळण्याच्या दृष्टीने कर्ज देतात मोठ्या प्रमाणात पतनिर्मिती करतात त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेत कधी कधी चलन वाढवते आणि अतिरेकी चलन वाढवते त्याचेही परिणाम उत्पादनावर रोजगारावर विविध घटकावर होत असतात मग हे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ नयेत किंवा पतचलनाची निर्मिती आवश्यकतेपेक्षा जास्त होऊ नये आणि कमी होऊ नये किंवा अर्थव्यवस्थेत त्याचे दुष्परिणाम होणार म्हणून या पतचलनाचं नियंत्रण करण्याचं कारण महत्वाचं काम या ठिकाणी मध्यवर्ती बँकेकडे असते मध्यवर्ती बँकेला देशातील शिखर संस्था असं सुद्धा समजलं जातं किंवा सरकारची पैशाची निर्मिती करणारी मक्तेदारी असणारी महत्व ही महत्वाची बँक म्हणून या ठिकाणी जाते तर पतनियंत्रणाचं महत्वाचं कार्य मध्यवर्ती बँकेकडे असते आणि यासाठी मध्यवर्ती बँक आपण पाहतो की विविध साधनांचा संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा वापर करते आणि पतनिर्मितीवर आळा असते तर अशा प्रकारे या अकरा कार्यामध्ये आपण या ठिकाणी मध्यवर्ती बँके सांगितलेली तर ही अकरा कार्य याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे कार्य करते परंतु आपण थोडक्यात या ठिकाणी केवळ के या कार्यांचा आढावा घेतला तर या ठिकाणी हा घटक आपला संपतो तर अशा प्रकारे मध्यवर्ती बँक म्हणजे काय मध्यवर्ती बँकेची व्याख्या त्यानंतर मध्यवर्ती बँकेची कार्य ही या ठिकाणी आपण लक्षात घेतलेले आहेत तर या सर्व घटकांचा आपण सविस्तरपणे पुन्हा एकदा बारकाईने अभ्यास करावा प्रत्येक मुद्दा समजून उमजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानुसार आपण नोट्स काढण्याचा प्रयत्न करावा तर धन्यवाद थँक्यू